बाई ज्या होत्या त्या जात पडताळणीच्या कागदपत्रांच्या अभावी त्यांचं पद रिक्त झालं आणि नुकत्याच राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सरपंच बाई नवशीबाई इलम या नवनिर्वाचित सरपंच म्हणून बिनविरोध शेनवा ग्रामपंचायतीला निवडून आलेल्या आहेत. मी शेनवा ग्रामपंचायत सर्व सदस्यांचे उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील आणि ह्या प्रक्रियेमागे ज्यांचं खूप मोलाचं योगदान आहे असे आमचे मित्र दिलीपजी वरकुडे असतील, सर्व किसन वरकुटे असतील, दादा असतील, सर्व ग्रामस्थांना मी राष्ट्रवादीच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढील शेनवा ग्रामपंचायत कारभार त्यांनी पारदर्शकता ठेवून पार पाडावा आणि सर्व ग्रामस्थांना सोयीपासून वंचित न ठेवता त्यांच्या प्रश्नांना मार्गी लावा ही त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी आज शेनवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रिक्त झालेल्या पदासाठी इलमताई यांची सरपंच म्हणून निवड झालेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं हे शेनवा मध्यवर्ती ठिकाण आहे तालुक्याचं आणि विकासाच्या दृष्टीनं शेनवा नेहमीच पुढं गेलेलं आहे आणि या ठिकाणी नवीन जे सरपंच आलेले आहेत त्या निश्चितपणे आपल्या सर्व सदस्यांना घेऊन या शेनवा ग्रामपंचायतीत या इतर भागाच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील. त्या आजच्या या निवडणुकीसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतले दिलीपजी वरकुटे असतील, आमचे वरकुटे दादा असतील, सर्व सदस्य आहेत. या सर्व सदस्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी आमचे नाना वरकुटे जवळ शेठ या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारची मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून हे आजच्या या निवडणुकीमध्ये एक राष्ट्रवादीचे सरपंच म्हणून या ठिकाणी इलमताई बसलेले त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीस त्यांना चांगल्या प्रकारचं एक शुभ सूचितो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय महाराज. तुमचं नाव मी रवींद्र गुप्ता वर्षित आहे, ग्रामपंच सदस्य शैन्य. आताच निवडणूक पार पडली आहे, त्याच्यामध्ये सरपंच या इलम त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि त्यांच्या जोडीने आम्ही सर्व सदस्य उपसरपंच सर्व जोडीने चांगली